नमस्कार थंडी चालू झालेली आहे तर यासाठी आपण आज डिंक आणि मेथीचे लाडू बनवणार आहोत तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी चार चमचे असे छोटे मेथीदाणे घेतलेले आहेत हे खूप पौष्टिक असतात तर आपण आता याची मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घेणार आहोत आणि मेथीदाण्यांची अशी बारीक पावडर करून आपण याला तुपामध्ये दहा ते पंधरा तास भिजत ठेवणार आहे आहोत तर त्यासाठी इथे मी छोट्या पॅनमध्ये तीन चमचे तूप घेतलेलं आहे हे मेल्ट करून घ्यायचं जास्त गरम नाही करायचं आपल्याला असं केल्याने काय होतं की मेथीमध्ये जो कोडवटपणा असतो तो लाडवांमध्ये येत नाही तो तुपामध्ये उतरतो तर पावडर बनवून झालेली आहे इथे याच्यामध्ये आता ते वितळवलेलं तूप आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित हलवून एक दहा ते पंधरा तास रेस्ट करायला ठेवायचं दहा पंधरा तासानंतर पाहू शकता मी ती खूप छान तुपामध्ये भिजली आहे याच्यानंतर इथे मी दोनशे ग्रॅम खोबरं हे बारीक खिसून घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम खसखस आहे आणि पन्नास ग्रॅम डिंक आहे एक पंधरा ते वीस काजू आहेत एक वाटी मखाना आणि वीस बदाम तुकडे करून घेतले आहेत आणि दीडशे ग्रॅम खारीक आहे आणि शंभर ग्रॅम गूळ आहे तर लाडवांसाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता इथे मी काढून घेतलेलं आहे तर आता आपण ही खसखस भाजून घेणार आहोत ब्राऊन कलर येईपर्यंत आपण खसखस भाजून घ्यायचे आहे खसखस आपली भाजून झालेली आहे याच्यानंतर बदामही आपण भाजून घेणार आहोत थोडेसे बदाम भाजून झाले की ते काढून घ्यायचे एक वाटी मखाना आहे तोही आपण भाजून घेणार आहोत तर हे सगळे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात मखाने भाजून झाल्यानंतर हे काढून घ्यायचे इथे आपण हे काजू भाजून घेणार आहोत काजू पटकन भाजतात तर हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे यानंतर आपण खारीक जी आहे बारीक तुकडे करून घेतलेली ती अशी भाजून घ्यायची म्हणजे बारीक व्हायला अडचण येत नाही पटकन बारीक होते तर खारीक ही कंबर दुपीवर अत्यंत गुणकारी आहे खारीक आपली भाजून झालेली आहे आपण काढून घेऊयात यानंतर खिसलेलं खोबरं आहे ते आपण थोडं थोडं करून व्यवस्थित ब्राऊन असं भाजून घेणार आहोत खोबरं पटकन भाजलं जातं तर यालासारखं हलवत राहायचं आहे अधूनमधून तर खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया याच्यानंतर पांढरे व काळे तीळ मी साहित्यामध्ये दाखवायचं राहून गेलं तर तेही इथं मी भाजून घेत आहे तीळ हे गुडगे दुखीसाठी अत्यंत लाभदायी ठरतात तर तिळही आपले भाजून झालेले आहेत इथे तीन चमचे तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे तर आपण इथे डिंक या तुपामध्ये तळून घेणार आहोत याच्यामुळे काय होतं की डिंक जो आहे तो आपल्या दाताखाली चिटकत नाही तर इथे पाहू शकता मस्त असा डिंक तुपामध्ये फुलत आहे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण हा डिंक काढून घेणार आहोत थोडा थोडा करून हा सगळा डिंक आपण असा तळून घेणार आहोत राहिलेला डिंकही मी इथे तळून घेत आहे सहसा डिंक हा खाल्ला जात नाही म्हणून लाडू बनवल्यानंतर तरी त्याचे पोषक घटक आपल्या पोटामध्ये जातात तर डिंकही आपला झालेला आहे तळून इथे माझ्याकडे काही लाल भोपळ्याच्या बिया आहेत या खूप पौष्टिक असतात याचेही काप करून मी घेतलेले आहेत तर आता सर्व जे भाजलेले आयटम आहेत खोबरे तीळ आणि खसखस मखाना हे आयटम आपण अगोदर बारीक करून घेणार आहोत काजू पण याच्यामध्येच ॲड करून बारीक करून घ्यायचे हे सगळे पदार्थ पटकन बारीक होतात आणि थोडासा गूळ घालायचा आणि बारीक करून घ्यायचे आहेत तरी ते आपले आ, हे पदार्थ बारीक करून झालेले आहेत पाहू शकता याचं टेक्चर हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर बदाम आणि खारीक मी शेवटी ठेवलेले आहे कारण यांना बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो तर हेही व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आणि शेवटी थोडंसं खोबरे आणि राहिलेला गूळ हा मी बारीक करून घेत आहे तर हे सगळं एकत्रित करून आपण याचे लाडू बांधणार आहोत तर ही या ठिकाणी बारीक करून घेत आहे ही आपला बारीक करून झालेला आहे तो या मिश्रणामध्ये मिसळणार आहोत आणि भिजवलेली जी मेथी आहे तुपामध्ये तीही या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे तर लाडू बनवण्यासाठी जे सर्व काही साहित्य लागतं आहे ते आपलं इथं तयार झालेलं आहे तर आपण आता लाडू बांधून घेणार आहोत हे सर्व आहे ते आपण एकजीव करून घेणार आहोत आणि यानंतर डिंक तळून जे तूप राहिलं होतं तेही याच्यामध्ये टाकून याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे थोडं थोडंसं मिश्रण घेऊन तुम्ही पाहू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे ज्या भोपळ्याच्या बियांचे तुकडे करून घेतलेले होते तेही याच्यामध्ये मी मिसळलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कोणताही पाक न करता हे लाडू किती मस्त तयार झालेले आहेत तर या थंडीमध्ये तुम्हीही अशा प्रकारे लाडू तयार करू शकता या लाडूमधून तुम्हाला भरपूर अशी पोषक घटक मिळणार आहेत तर रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका